मधुकुठर धाव कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजा रे माझ्या शिव पार माझ्या राजा रे माझ्या शिव पार माझ्या राजा रे माझ्या शिव पार पेटलेले मनी पेटले बघरान हे थांबवू मी किती संपले बघत्राण हे बघया नभाचा रंग आता लाल झाला र माझ्या राजा रे माझ्या शिव बार माझ्या राजा रे माझ्या शिव बार माझ्या शिव बार हाय गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आम्ही चाललोय मालवणला आणि तारकर्लीला. तर बघा माझ्यासोबत गौरी ही स्मिता आणि आशू. आणि हे बघा आम्ही टमटम केलीये याला छोटा हाती बोलतात आणि विनय आणि विनयचा मित्र पण येतोय. तर हा ब्लॉग तुम्ही बघा. हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असेल. खूप काळे काळे दिसतोय. फ्लॅश मार ना जो कलर जाय. अरे पावडर लावलं नाही ना. पावडर लावत नाही ना. हो जरा मेकअप करायचा. तर आता दशरथ काकांना आम्ही टिट्यावर सोडणार. तर चला दशरथ काका. ऍक्च्युली मी परत घरी आलो कारण ऍक्च्युली आम्ही कॅमेरा विसरलेलो. ते सगळे लोक थांबलेत त्या साईडला. तर चला सर आता आम्ही नांदगाव डिट्यावर पोहोचलेलो आहे आणि बाकी सगळ्या पोरी त्या एटीएम मध्ये पैसे काढायला गेले. आता इथून निघू आणि इथून काका किती वेळ लागेल जायला. 3 तास. बघा गाईज जागृती ही एक्स्ट्रा आली. इथं काही स्विच नव्हतं. तर चला हेवा कशा करताय. कुत्रा चावला आहे माहितीये का गाजवाची. तर आता आपली गौरी इन्फॉर्मेशन देणार आहे ह्या किल्ल्याबद्दल. तर गौरी बोल. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्गा आहे. एका एकदम असं प्रोफेशनली बोल. हे बघा इथे बघा तुम्ही सगळं वाचून घ्यावा. शोध कुठर धाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजा रे माझ्या शिव पार माझ्या राजा रे माझ्या शिव पार. ऍक्च्युली मी पाठून पुढे आलो कारण पाठीच्या मोहिता झालेला. ज्या किल्ल्याची ते जातोय त्या किल्ल्याला ऍक्च्युली मालवण किल्ला बोलतात किंवा सिंधुदुर्ग फोर्ट असे बोलतात. दोन्ही नावाने त्या किल्ल्याला ओळखलं जातं. मग कशा बसलेत. जागृती आपली गाडी नाहीये. फायनली आम्ही आता पोहोचलो आहे मालवणला किल्ल्याची इथे गाडी लावत आहेत. ऍक्च्युली कुठे लावणार आता. तो काय बोलतो खाली लावायला बोलतोय ना. गाडी लावायला जागाच नाही. जिथे बोट पकडतात ना तिथे जाम रांग अशी उभी आहे. जाम गर्दी आहे. ह्याचे स्क्रीनशॉट मारून घे. चल ह्याचे जाम नखरे असतात का या दोघींचे. गाईज ऍक्च्युली अवतार बघा कसा झालाय. ऑइली झालाय टोटल फेस. आता आम्ही जरा काहीतरी खातो. भूक लागली. जाम मी सकाळी भाकऱ्या खाऊन आलेलो दोन. हॉटेलमध्ये आलोय आम्ही आणि मेलनो बघा काय ते एक पापलेट थाळी चिकन राईस चाट बघूया. आणि हे बघा गौरी खतरनाक दिसते माझ्या मोबाईलमध्ये. आशू काय घ्यायचं खायला. मी
सुपर विजेस तारा रे ऍक्च्युली आज गुरुवार आहे. तू कॅमेरा सेट कर दे, एक सेट कर किंवा किती लास्ट आहे. ऍक्च्युली हा कॅमेरा श्रेया मॅडमचा आहे, सो श्रेया मॅडम थँक्यू. कसं कर परत दाखव जरा, आता दाखव ना एकदा एकदा प्लीज प्लीज. हिच्याबद्दल काय बोलू शकत नाही अशी म्हणजे बहुत हार्ड विषय हिचा. ही बघा स्टोरी टाकते, खाण्याच्या आधी सगळी पोरं आता स्टोरी टाकायला लागली, नंतर खायला लागली. पब्लिसिटी करते मी काय खाते काय करते. आज 16 मे आणि आज माझा बर्थडे, त्यानिमित्ताने आम्ही सगळे बाहेर फिरायला आलोय. या खायला तो बघा बोलतो जेवायला या जेवायला. तर आता फायनली आम्ही जेवण पिऊन मस्तपैकी निघालोय, एकदम फ्रेश फील होते, आता एकदम एनर्जी आली आहे. ते जेवण जाम टेस्टी होतं, क्वांटिटी पण मस्त होती आणि क्वालिटी पण भारी होती जेवणाची. ॲक्च्युली तिथे गेलं ना किल्ल्यावर तर तिथे पाणी खूप महाग भेटतं, म्हणून जर तुम्ही किल्ल्यावर जाणार असाल तर ऑलरेडी पाण्याचा बॅकअप ठेवा. म्हणून आम्ही 2 लिटरची एक बॉटल आणि एक लिटरच्या 2 बाटल्या घेतल्या आहेत. इथे बूट आहे ना ती आपल्याला पिकअप करते. तर हे बघा अशोक भाई, अशोक कसं वाटतंय? एकदम फ्रेश फील होत आहे. तर बोट आता लवकरच येणार आहे आणि किल्ल्यावरून रिटर्न येणार आहे. तिकीट आहे ती 94 रुपीज आहे. आता बोट येईल लवकरच आम्हाला घ्यायला. तर हे बघा लोक आता चढत आहेत आणि ही बघा जागृती माझ्याच बाजूला बसली आणि सिटिंग अरेंजमेंट इकडची अशी आहे की 5-5 जणांनी बसायचं रो वाईज. तरी बघा आशू आपली श्रेया कसं वाटतंय? श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. माझ्या राजा रे माझ्या शिव बार मालवण किल्ल्यावर जो यायचा प्लॅन होता तो हिचा होता आशूचा. आज झाला फायनली आणि ती पहिल्यांदा आली आहे. मी तिसऱ्यांदा की चौथ्यांदा येतोय. तर कसं वाटतंय? कसं वाटतंय? गारगार वाटतंय. वापू नका का? वापू नका एकदम खाली. ऍक्च्युली जाम घाबरली, बोट हलते म्हणून बघा. कॅमेऱ्यामध्ये बोलायला पण लाजते. जीव तिथे जीव वर आलाय. तर कसं वाटतंय बघा पॅराशूट किती भारी वाटतंय बघा. बसा असं बसायचं का? पप्पांच्या गाडीमध्येच बसायचं अशी बोलते. आपले पोरी कुठे? फायनली आता आम्ही उतरलोय. तर चला आणि हे बघा इथे फोटोशूट चालू आहे. आल्याला फोटोशूट चालू झाला. DSLR असून आम्ही मोबाईलमधून फोटो काढतो. डेंजर आहेत इथे, किती ऊन आहे, जाम ऊन आहे. आणि इथे किनाऱ्यावर आहे म्हणून इथे बघितलोय. मस्तपैकी समुद्र किनाऱ्यावर म्हणून थंड हवा येते, जाम भारी फील होते. तर हा बघा किल्ला आणि आता आम्ही आतमध्ये जातो आणि हे बघा पाणी किती स्वच्छ आहे, फुल निळं निळं. बघा केसांची काय हालत झाली, ते केसच थेट व्यवस्थित नाही होते. पेटलेले मने पेटलेले मने पेटले बघरान हे थांबवो मी किती संपले बघत्रा
माझ्या राजा रे माझ्या शिव बार माझ्या राजा रे माझ्या शिव बार। जसं तुम्ही आतमध्ये एंटर करता तसं इथे एंट्री तिकीट काढावी लागते आणि पर पर्सनचे किती आहेत? 5 रुपये पर पर्सनचे आहेत। तर आता मी एंट्री तिकीट काढतो आणि तुम्हाला टोटल मी किल्ला दाखवतो की किल्ला कसा आहे काय त्याच्यात। तर ते बघा ब्लॅक टी शर्टवर राजमुद्राशी छापलेली आहे, तर ते टी शर्ट आपली आशू घेते आणि खतरनाक इन्फॉर्मेशन दिली मगाशी, फुल फ्लुएंट एकदम, म्हणजे पब्लिकला कळलंच असेल। थँक्स गाईज। जसं तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये येतात तसं एक मंदिर लागतं आणि ह्याचे संस्थापक शिवाजी महाराज आहेत हे बघा। आणि ती मला आता सांगून गेली की फोटो आणि व्हिडिओ आतमध्ये काढणं अलाव नाही, बाहेर काढून घे। आणि जाता जाता हे एकदा वाचून घ्या तुम्ही। हे बघा इथे लिहिले, सिंधुदुर्गावरील नैसर्गिक आश्चर्य असलेले फांदी फुटलेले नारळाचे झाड वीज पडल्याने जळून गेले, हे पहिलं झाड होतं इथे, मी बघितलेलं। मॅडमचा फोटोशूट चालू आहे। हा बघा शिवाजी महाराजांची जाम मोठी फॅन आहे। जय शिवराय। त्या मंदिरानंतर सेकंड मंदिर लागतं, हे बघा हे महादेवाचं मंदिर आहे। तर चला जे बघा तिथेच पुढे पुढे जाताना सभा मंडप लागतं, हे बघा पहिली सभा बसायची इथे। तर चला ती बघा आपली पब्लिक। तर तिथेच पुढे पुढे जाताना एक विहीर लागते, ही गोड्या पाण्याची विहीर आहे, म्हणजे समुद्र स्पेशल इथे गोडं पाणी भेटतं। इकडचे मराठी कम्युनिटी आहे तर ते ह्याच पाण्यावर असते। सांग तर काय आपण आता दहीबाबा मध्ये आलोय, इथे दही होतं आधी, आता नाही येते। चल काय पण नको सांगू, ही गोड्या पाण्याची अजून एक विहीर आहे, तर ते बघा पूर्ण समुद्रात तिथे पण गोड पाणी भेटतं। काय समुद्रात गोड पाणी भेटत बोलते, समुद्रात गोड पाणी भेटत बोलते, खारट पाणी भेटतं आणि इथं गोड पाणी भेटत, काय 12वी शिकून काय फायदा नाही। खुळी असते ती खुळी उदास करून घेतली जाताची, सवय झाली। बघितलं लगेच उदास झाली, डिलीट करे ब्लॉग मधून। आम्ही तुळजा भवानीच्या मंदिरात आलेलो आहे आणि आता आम्ही सगळे पाया पडतो। तर हे बघा इथे आतमध्ये ऍक्च्युली शूट करायला देतात, तिथे शिवाजी महाराजची तलवार होती, त्या पहिलं मंदिर दाखवलं तिथे, पण तिथे शूट करायला देत नव्हते। हे बघा आम्ही कडेलोट पॉइंट इथे चाललेलो आहे। तर तिथे बघा हुशार मॅडमांचा फोटोशूट चालू आहे, ते बघा तिथे ऍक्च्युली इथे खूप ऊन आहे आणि आता आम्ही इथून वरती जातो आणि वरती गेल्यावर तिथे साईडला फिरताना जो सीन असतो ना, टोटल सगळा समुद्र दिसतो, तो जाम असं मस्तो, ऍक्च्युली खूप चढ उतार आहेत। ती बोलते मला दाखव, हे बघ बाबा, ही बघा इकडे झालं समाधान। हा बघा अशी बोलते की मला चढता नाही, तर मी नाही ते वरती तुम्ही जावा, पण तिला मी चढायला लावणार आहे। इथे बघा इकडे एकच माणूस चालू शकतो, दोन माणसं चुकून पण चालू नका। मग हे बघा किती सुंदर श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची वाहन हो दे रे एकदा तरी माझ्या राजा रे माझ्या शिव बार माझ्या राजा रे माझ्या शिव बार माझ्या राजा रे माझ्या शिव बार। रिएक्शन बघा, आता कॅमेरा चालू केला ना, आता कोण रिएक्शन देणार नाही। तर आता आम्ही फोटो काढतो DSLR मध्ये, काढ इथून काढ, चला साईडला टाक तिथे कॅमेरामन, एवढा प्रोफेशनल आहे की शूज बीज काढून फोटो काढतो। तर त्या लोकांनी आम्हाला तिथे सांगितलं की इथे कडेलोट म्हणून एक टोक आहे, तर आता आम्ही तिथे आलेलो आहे। तर हे बघा इथे आम्ही वरती एकदम टॉपला आहे आणि आजूबाजूला बघा टोटल समुद्र आहे, निळा निळा एकदम मस्त थंड हवा। तिथे भीती वाटते शूट करायला, कारण मी जेव्हा शूट करतो ना तर माझं टोटल फोकस माझ्या शूटमध्ये असतं, तर मी आजूबाजूला बघत नाही। इथे ना बिलकुल काहीच सपोर्ट नाही, जरी एक पाय जरी खाली गेला तरी एकदम माणूस खाली जाऊ शकतो। आशीला बोललो माझ्यासोबत राहा, म्हणजे मला कसं डायरेक्शन द्यायला, ती मग अशी तिने सांगितलं ना पायर आहे तसं। आम्ही रिटर्न बोटची जी तिकीट काढलेली ते आम्हाला 1.5 तासात रिटर्न घ्यायला येणार आहेत। काय 1.5 तासानंतर रिटर्न घ्यायला? तर आता किती टाइम बाकी आपल्याकडे? पाऊण तास। तर आपल्याकडे आता फक्त पाऊण तास बाकी आणि आम्हाला शिट्टी मारतात, कारण आमच्याकडे फक्त 15 मिनिटं बाकी ना। समुद्राच्या लाटावर त्या दगडांवर जेव्हा आदळतात ना तेव्हा आवाज क्रिएट होतो ना, एकदम मौसम असतात झाल्यापासून फोटो सेशनच चालू असतं। तिथे एक माड होता, त्या माडेला 2 फांद्या होत्या। जेव्हा मी 10वीत होतो ना तेव्हा पुरापुर आम्ही या किल्ल्यावर आलेलो, तेव्हा ऍक्च्युली तो माड होता त्या टायमाला। तुम्हाला त्या माडाचा मी फोटो दाखवला असेल। तर बघा याला स्कुबा डायविंग बोलतात, हायजे करतो त्याला। आणि हा जो किल्ला आहे तो मराठी कम्युनिटीच्या थ्रू आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या थ्रू हा टोटल किल्ला मेंटेन केला जातो। बघा आता आपल्याला इथून उतरायचं आहे।
पोरी अशा आहेत ना, जाम डोकं खातात त्यातून. जाऊ दे, यांच्यामुळे थोडंफार कंटेंट तरी भेटतं मला. ह्या पॅरनवरनं जर उतरायचं असेल तर सिंगल पर्सनने उतरत जावं. सगळीकडून फिरून आलोय आणि ही बघा राजमुद्रेची अंगठी शोधते, ती तिला भेटत नाहीये तर शोधतोय आम्ही. त्या मोठी शिवाजी महाराजांची फॅन आहे ऍक्च्युली. आम्ही सगळे ऑलरेडी आलेलो पण हिच्या आट्यासाठी आम्ही परत आलो. आणि हे बघा हिने काय केलं, दाखव जरा. जाण माझ्या राजा रे माझ्या शिव बार, माझ्या राजा रे. सर बघा एंट्रेन्सला हे काय असं आहे, भगवा झेंडा लावल्याने आहे बघा, असा गेट आहे. आता आम्ही किल्ला बिल्ला मस्तपैकी फिरलाय सगळा. आणि हे बघा बोट तिथे आली आमची वेट करते. ऍक्च्युली आम्ही लेट झालो हे बघा, तर आम्हाला दुसऱ्या बोट मधून कुठेतरी ऍडजस्ट करून आता जावं लागेल. तो आम्हाला खूप वेळ शिट्टी मारत होता पण आम्ही इग्नोर केलं. माझ्या राजा रे माझ्या शिव बार, माझ्या राजा रे. आता जाम भारी फील होत आहे. वरती खाली होत आहे, एवढी घाबरते तरी पण ती पाण्यात हात टाकते. तू साईडला राहा, राशी साईडला राहा, हे गौरी साईडला राहा, स्मिता साईडला राहा. बघा किती घाबरते बघा, इथे बसलेली. नंतर तिच्या लक्षात आलं इथे जाम वरती खाली होतं म्हणून तिथे जाऊन बसली. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर आलोय हे बघा. जो आमचा ड्रायव्हर आहे मॅजिकवाला, तो आता आम्हाला घेईल आणि आम्ही इथून तारकरीला जाणार. तर गाईज हा व्लॉग मी इथेच एंड करतोय. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओची लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब. आणि थँक्स फॉर वॉचिंग, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर, यस बाय. सगळ्यांनी बाय बोला, यस बाय. थांबतायला जाऊ दे गाईज. आता थांब गाईज, आता तुम्हीच सांगा मालवण किल्ल्यामध्ये एवढं काही दाखवण्या. तर गाईज आता तुम्हीच सांगा मालवण किल्ल्यामध्ये इतक्या काही गोष्टी दाखवण्यासाठी. अगर त्याच्यात दिसत नाही चल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑप्शन ऑन करा. नाही आवडलं तरी पण करा, ठीक आहे, झालं समाधान. हा आणि माडे तुझे देखदा माझ्या उशाला माझ्या राजा.